नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर। आगामी निवडणूक काळात राजकीय भूकंप होईल, गिरीश महाजन यांचा दावा। विजय वडेट्टीवारांनी आता नवीन डायलॉग शोधले पाहिजे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आणि पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा, छगन भुजबळ करणार मार्गदर्शन। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली घडत आहे। देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजप विरोधात इंडिया आघाडीची स्थापना केली आहे, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीतही जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत। दुसरीकडे सत्ताधारी पक्षांच्या गोटातही जोरदार हालचाली घडत आहे। असं असताना आता भाजपचे बडे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे। वारंवार सांगतोय की खरं म्हणजे इतकं का असं करतात काही लोक, म्हणजे फक्त लांगणचालन करायचं, मतांसाठी अशी भाषा करायची, मायनॉरिटीच्या लोकांचं इतकं कुराळात बसायचे का करतात असं काही समजत नाही। म्हणजे प्रभू रामचंद्र अख्ख्या देशाचं एक आदर्श आहेत। अख्खा देश आता राममय झालेला आहे। 22 जानेवारीला एवढा भव्यदिव्य कार्यक्रम आहे, पण आपण रामाच्या विरोधामध्ये बोललो की मग आपल्याला प्रसिद्धी मिळेल, आपण टी व्हीवर दिसू, या आशयपोटी त्यांनी हा म्हणजे हा विषय हाती घेतला आहे, स्टेटमेंट त्या ठिकाणी केलेला आहे। खरं म्हणजे लोक म्हणतात त्यांना वेड्याच्या असं वेडा वगैरे काय नाही, वेडापडून पेढा खायचं काम त्याचं चाललेलं आहे। मी तर मागणी केलेली की त्यांचा DNA टेस्ट करा तो कसला आहे म्हणून। मी खरं सांगतो, मी कालही बोललो आजही बोललो, तुमच्या समोरही सांगतो आहे की जितेंद्र आवडता DNA टेस्ट करा तो आहे का नेमका। अन्यथा असं देशामध्ये एकही माणूस असं म्हणू शकत नाही की राम शाकाहारी होता, राम त्या ठिकाणी जनावरं मारायचा, श्वापद मारायचा आणि खायचा, म्हणजे लाज वाटायला पाहिजे असं बोलताना। पण आजकाल मतांसाठी राजकारणासाठी किती खालच्या स्तरावर काही लोकं जात आहेत हे आपण त्या ठिकाणी बघतो आहे। आणि म्हणून मी कालही म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी पण या संदर्भामध्ये खुलासा करा ना, तुम्ही त्यांच्यासोबत आहात, माननीय शरद पवार साहेबांनी पण सांगावं की तुम्ही सहमती आहात या विषयाशी, तुम्ही यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे जितेंद्र आव्हाडांनी, तुम्ही तुमचं मत काय या विषयावर, तुम्ही स्पष्ट करा ना एकदा, काय असेल नसेल ते लोकांसमोर येऊ द्या। म्हणजे आता तुम्ही म्हणतात ते म्हणतात की हे माझे बाप आहे, हा म्हणतो हे म्हणतात माझा लेकरू आहे, तर बाप लेकरूंनी दोघांनी त्या ठिकाणी सांगावं की तुमचं या संदर्भामध्ये मत काय, स्पष्ट करा, लोकांसमोर येऊ द्या। निश्चित त्या संदर्भामध्ये आमच्या भारतीयतेसुद्धा दिलेला तोडगा काढतायत, आमचे खासदार काढतायत, आम्हीसुद्धा त्या संदर्भामध्ये बोललेलो। परवासुद्धा मी हा विषय वरतीसुद्धा बोलतो, बैठकीसुद्धा CM Deputy CM होते त्यावेळेलासुद्धा बोलतो। मला वाटतं निश्चितच या संदर्भामध्ये लवकरच तोडगा निघेल। आणि रोहित पवार यांच्या कारखान्यावर छापे टाकण्यात आल्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। यावर वडेट्टीवारांनी वॉशिंग मशीन प्रयोग सुरू झालेले दिसत असल्याची टीका केली। यावर काहीतरी नवीन डायलॉग शोधला पाहिजे, आता हे डायलॉग जुने झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हणत चांगलाच पलटवार केला आहे। तेच ते डायलॉग मारतात, काहीतरी नवीन डायलॉग तरी शोधले पाहिजे, किती कंटाळा आला, त्याच्यावर काय रिएक्शन द्यायचे, तेच ते बोलतात, काही कल्पकता नाही, काय बोलावं, याच्यावर मी काही रिएक्शन देत नाही। पंढरपूरमध्ये ओबीसी समाजाचा मेळावा होणार आहे, या मेळाव्याला ओबीसी नेते छगन भुजबळ हे मार्गदर्शन करणार आहे। छगन भुजबळ यांना पंढरपूरमध्ये मराठा समाजाकडून विरोध केला जात असताना यावर भुजबळ यांनी भाष्य केले आहे, मी पंढरपूरला जाणारच आहे आणि जर कोणी चप्पल फेकणार असेल तर त्यांचे मी स्वागतच करेन, असं मत अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, बघत रहा महाराष्ट्र TV 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय, यहां आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।
आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट, गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुरकेश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता, प्लॉट नंबर 16, शिवांगी नगर, हुरकेश्वर रोड, नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com। नौ वर्ष के उपलक्ष्य में 2 से 10 जनवरी तक लेजर उपचार में 50% की छूट पाएं। अबुदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, शताब्दी चौक, मनीष नगर रोड, नागपुर। विश्रांति नंतर आपले स्वागत, वळूया समोरील बातम्यांकडे। बुरानपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग NH 753B तळोदा जंक्शन जवळ सुरू होणारा तळोदा शिरपूर चोपडा यावल फैजपूर सावदा आणि रावेर या मध्य प्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या 240 किलोमीटर महामार्गाच्या चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत खासदार रक्षा खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागीय अधिकारी भोपाळ व नागपूर यांच्याकडे केली आहे। गेल्या अनेक दिवसापासून बुरानपूर अंकलेश्वर हा जो नॅशनल हायवे आहे त्या संदर्भातले बरेचसे गैरसमज लोकांच्या मनामध्ये होते, बरेचसे विषय माझ्या कानापर्यंत सुद्धा आले। आणि मागच्या काही दिवसपूर्वी जेव्हा आमचं अधिवेशन होतं दिल्लीला, तेव्हा आदरणीय गडकरी साहेबांना मी भेटून त्या संदर्भातली सगळी माहिती दिली की हा रस्ता मुक्तनगरकडे डावट न करता मूळ जो रस्ता आहे जो रावेर हून बुरानपूरकडे जातो तर त्याच रस्त्यावर हा नॅशनल हायवे झाला पाहिजे, जुन्या हायवेवरच हा नॅशनल हायवे झाला पाहिजे। आणि त्यांनी त्यावेळेस तातडीची बैठक जळगावला इथे घेण्याचे आदेश नागपूर RO आणि भोपाळ RO दिले होते आणि आज ती बैठक सगळ्या मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये, माझ्या उपस्थितीमध्ये, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, आज कलेक्टर साहेब होते, भोपाळ RO, नागपूर RO, आदरणीय गिरीश भाऊ होते, आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील होते, त्याच्यानंतर अनिल पाटील साहेब होते, सगळे आमदार होते, यांच्या उपस्थितीमध्ये आज बैठक पार पडली। आणि त्या बैठकीमध्ये मी सविस्तर मुद्दे हे मांडले की रावेर टू बुरानपूर इथूनच हा रस्ता झाला पाहिजे, रावेर तालुक्यातूनच रस्ता गेला पाहिजे, कारण की बुरानपूर हे केळीचं खूप मोठं मार्केट आहे। आणि आपण बघितलं असेल की शिरपूर असेल, चोपडा असेल, यावल असेल, रावेर असेल, हे मेन आपले केळीचे बेल्ट आहे आणि सगळ्यात जास्त वाहतूक ही जी आहे केळीच्या संदर्भात असेल किंवा अन्य संदर्भात असेल ही रावेर तालुक्याकडनंच बुरानपूरकडे जाते, म्हणून ह्या नॅशनल हायवेचं अलाइनमेंट हे रावेर तालुक्यातूनच घेण्यात यावं अशी आज विनंती केली। आणि आदरणीय मंत्री मोदयांनी पण ह्या विषयामध्ये पॉझिटिव्हली सगळे विषय मांडले आणि आज दोघं आरुणने याला मान्यता दिली आणि त्यांनी आज आम्हाला आश्वस्त केलं की ज्या पद्धतीने आम्ही सांगितलेलं आहे की जुना जो आपला रस्ता होता त्याच रस्त्याला अनुषंगाने हा नॅशनल हायवे तयार होणार, येणाऱ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये याचं पूर्ण फायनल जे आहे अलाइनमेंट हे तयार होणार। आणि त्यांना मी हेही सांगितलं की ते परत मला दाखवा, फायनल करायच्या आधी किंवा मला परत दाखवा, त्याच्यात काही त्रुट्या असतील तर परत ते सुधारणा करता येईल की जेणेकरून परत आपल्याला इश्यू होणार नाही। म्हणून आज मी आपल्या माध्यमातून सगळ्या रावेर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना, सगळ्या शेतकऱ्यांना सांगते की जी आपली मागणी होती आणि माझीसुद्धा इच्छा होती, कारण की शेवटी आज नॅशनल हायवेच्या माध्यमातून आज आपल्या रावेर तालुक्याचा विकास होणार आहे, म्हणून तो रस्ता तिकडनं घेऊन जाणं आपल्याला फार महत्त्वाचं होतं आणि आज त्याला मंजुरी मिळाली।
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुक्रवारी प्रभू श्रीराम दर्शन रथ यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या रथाचे अतुल सावे यांच्या संपर्क कार्यालयासमोर फटाके वाजवत मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. या रथावर मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली असून समोर प्रभू श्रीरामांची सुंदर अशी मूर्ती ठेवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलांचा विवाह संपन्न झाला. या विवाहाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत पालकमंत्री संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट व इतर मान्यवर विवाहस्थळी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या मुलाचा विवाह सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांची सुद्धा उपस्थिती होती. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV24. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की, शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्यपाइल्स लेजर हॉस्पिटल. हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है. एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण. और एड्रेस सारे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर. और कॉन्टैक्ट नंबर 7558387079 और 9423105824.